पनवेल एसटी स्थानकात प्रवेश केल्यावर प्रवाशांना समाधान वाटले पाहिजे यासाठी ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था चांगले कार्य करीत आहे. त्यांच्या या कार्यात त्यांना माझे संपूर्ण सहकार्य राहील. पनवेल आगाराच्या बांधकामासाठीही परिवहन सचिवांना पत्र देऊन नवीन ठेकेदार नेमण्याची मागणी केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी स्वच्छता अभियानावेळी केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत पनवेल एसटी स्थानक चकाचक करण्यासाठी प्रवासी वाहतूक सामाजिक संस्थेने अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुढाकाराने शनिवारी स्वच्छता अभियान राबवून स्थानकाच्या आवारातील कचरा गवत आणि झुडपे साफ करण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रवासी वाहतूक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, संघटनेचे सदस्य डॉक्टर मनीष बेहरे, उपेंद्र मराठे, के जी म्हात्रे, अशोक आंबेकर, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, महापालिकेचे शैलेश गायकवाड, एसटीचे आगार प्रमुख सुजित डोळस, स्थानक प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे सह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान स्थानकातील फलाटाचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अनेक वेळा प्रवासी विधी करतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते म्हणून पूर्व बाजूला पुरुष आणि महिलांसाठी मोबाईल शौचालयाची महापालिकेतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जाहिराती तेथील भिंतींवर रंगविण्यासाठी महापालिकेला पत्र देऊन मागणी करण्याचे ठरविले आहे. तसेच पूर्व बाजूला छोटासा बगीचा केल्यास प्रवासी त्या ठिकाणी विधी करणार नाहीत म्हणून तसा प्रस्ताव आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगताच त्यांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना तेथे बगीचा करून देण्यास सांगितले आहे.